तर विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. काल तुम्हाला एक आपण इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंट हा जो चॅप्टर आपण चालू करणार आहोत याच्या संदर्भात मी तुम्हाला काही बेसिक्स सांगितलेले होते. इलेक्ट्रिक करंट म्हणजे काय? करंट म्हणजे शब्दशः अर्थ प्रवाह. इलेक्ट्रिक करंट या कन्सेप्ट बद्दल एक गोष्ट लक्षात ठेवा. प्रत्येक गोष्ट जी पण तुम्ही शिकणार आहात, पाण्याचा प्रवाह, विद्युत प्रवाह, प्रवाह म्हटला की काय आलं? गती आली. आणि जिथं गती तिथं ऊर्जा म्हणजे एनर्जी. इलेक्ट्रिक करंट, इलेक्ट्रिसिटी, दिस इज अ फॉर्म ऑफ एनर्जी. लक्षात हे काय आहे? फॉर्म ऑफ एनर्जी. आणि या एनर्जीमुळे ही एनर्जी, इलेक्ट्रिकल एनर्जी, आपण विविध गोष्टींसाठी याचा उपयोग करतो. फॉर एक्झाम्पल फॅन, टीव्ही, रेफ्रिजरेटर. फॅन हवा देतो, लाईट आपल्याला प्रकाश, लाईट असं बघा मी पण लाईट म्हटलं, बल्ब आपल्याला प्रकाश देतो, फ्रीज मध्ये थंड होतो. पण आता ही जी प्रक्रिया फ्रीज करतो, लाईट देण्याची, प्रकाश देण्याची प्रक्रिया बल्ब करतो, किंवा हवा देण्याची प्रक्रिया फॅन करतो, म्हणजे ते ह्या तिन्ही गोष्टी, बल्ब म्हणा, फॅन म्हणा, फ्रीज म्हणा, हे काम करताय. आपण म्हणतो ना आमचा फॅन काम करायचा बंद झाला, आमचा फ्रीज काम करायचा बंद झाला. हो, ते काम करताय. आणि काम करायला काय लागते? ऊर्जा म्हणजे एनर्जी. मग फ्रीजला ती एनर्जी कोण देत? इलेक्ट्रिसिटी, किंवा त्याला आता इंग्लिश मध्ये याचा मी तुम्हाला शब्द सांगत जाईन, तुम्हाला कळेल, आणि जितकं होईल तेवढं मराठीशी मी समानार्थी शब्द सांगेन. इलेक्ट्रिक एनर्जी इज गिवन टू रेफ्रिजरेटर, इज गिवन टू बल्ब, इज गिवन टू फॅन. ती एनर्जी आहे, ती ऊर्जा आहे. आपण फक्त इलेक्ट्रिक करंट, इलेक्ट्रिक करंट नाही, संपूर्ण व्यवस्थित समजून घ्या. आणि ही ऊर्जा कशी वाहते एकापासून दुसरीकडं? मला सांगा, तुम्हाला जर पाणी हवं असेल तर तुम्हाला, तुम्ही बेसिकली नळाला जाऊन पाणी लावता ना, त्यात नळातनं पाणी पडतं आणि मग पाणी तुम्ही पिता. म्हणजे तुमची गरज पूर्ण करायसाठी एकतर तुम्हाला नळापर्यंत जायला पाहिजे किंवा नळाला तुम्हाला तुमच्यापर्यंत यायला पाहिजे. तसं बल्बची, बल्ब जो असतो त्याला प्रकाश देण्यासाठी काम करायचंय, मग त्याला ऊर्जा पाहिजे, त्याला एनर्जी पाहिजे. आणि ती आपण इलेक्ट्रिक करंट, इलेक्ट्रिकचा प्रवाह, विद्युत प्रवाहाच्या मार्फत त्या बल्बला आपण ती ताकद पुरवतो की बाबा घे आणि प्रकाश दे. मग हा विद्युत प्रवाह वाहतो त्यालाच म्हणतात इलेक्ट्रिक करंट. आणि जेवढी तुम्हाला ताकद पाहिजे तेवढी ताकद आम्ही तुम्हाला देणार. आपल्या घरात तशी, तशा क्षमतेच सगळं इलेक्ट्रिकल डिस्ट्रीब्युशन सिस्टम आपल्या घरी असते. आणि आपल्याला येणारा सप्लाय हा त्या दृष्टिकोनातून आलेला असतो की जेणेकरून आपल्या घरातले जेवढं पण इलेक्ट्रिकल अप्लायन्सेस आपल्या घरी आहेत, आता टीव्ही आहे, काही लोकांच्या घरी कम्प्युटर आहे, मोबाईल चार्जिंग असतं, टेप रेकॉर्डर, ह्या सगळ्या गोष्टींची, गोष्टीला लागणारी एनर्जीची पूर्तता ती बाहेरून येणाऱ्या इलेक्ट्रिक सप्लाय कडनं केली जाते. आता ही एनर्जी तुम्ही जेव्हा यूज करता, त्यावेळी तुमच्या घराच्या एका भिंतीवरती किंवा बिल्डिंग असेल, फ्लॅट असेल, तर खाली कुठंतरी असे मीटर्स लावलेले असतात ज्याच्यामध्ये तुम्ही वापर केलेल्या एनर्जीची नोंद होते. आणि ते बघून एमएससीबी वाले महाराष्ट्रामध्ये तुम्हाला एनर्जीचं वापराचं युनिट प्रमाणे बिल देतात. शिकायचं आहे त्यात आपल्या, समजून घ्या इलेक्ट्रिसिटी. कारण मी नेहमी माझ्या विद्यार्थ्यांना हेच सांगतो की सायन्स इज अराउंड यू, शास्त्र तुमच्या भोवती आहे. आता ज्यावेळी आपण स्टेट्स ऑफ मॅटर मध्ये शिकू
त्यावेळी बघा पाण्याचं भांडं गॅस वरती ठेवलं की त्या गॅस म्हणजे गॅस शेगडीवरती त्याला बर्नर पेटवून ठेवलं की त्या पाण्याची वाफ होते, वाफेला थंड केलं की परत त्याच्या पाण्यात रूपांतर होतं. काय आहे हे? बॉइलिंग, व्हेपोरायझेशन आणि कंडेन्सेशन. हेच आपण स्टेट्स ऑफ मॅटर हा जो चॅप्टर आहे त्याच्यामध्ये आपण हे शिकतो. द सायन्स इज अराउंड यू. आणि एक टॉपिक आपल्याला येणार आहे, आय थिंक फोर्स अँड प्रेशर ऑफ थ्रस्ट आहे बहुतेक तुम्हाला तो टॉपिक. तर सोप उदाहरण तुम्हाला सांगतो, तुमच्या घरी जर आता शॉवरनं आंघोळ करतात सगळे, पण बादली जर असेल पाण्याची, त्याच्यामध्ये जेव्हा तुम्ही आंघोळीसाठी असं तुम जग का मग ज्याला म्हणतो ते घालता, त्याला सोडा तो वर येतो का? काय येतो? त्या पाण्यामध्ये जेव्हा तुम्ही त्याला असं खाली ढकलता त्या जगला, पाणी त्याला वर ढकलत. पाणी वर ढकलतं म्हणजे पाण्यामध्ये काहीतरी ताकद आहे, त्या आतल्या काहीतरी ताकद आहे म्हणून तू त्याला वर ढकलतो. याला अपथ्रस्ट म्हणतात. आणि मित्रांनो, या छोट्याशा प्रिन्सिपल वरती आज समुद्रामध्ये भरपूर बोटी तरंगत आहेत. विचार करा, तुम्ही जरी कधी असं नदीजवळ गेला, एखादा दगड घ्या आणि तो टाका पाण्यामध्ये, तो कसा खाली जातो बघा पटकन. पण तेच मोठी भली मोठी शिप, जहाज ज्याच्यावरती कितीतरी विमान ते प्रवासी जहाज किंवा माल वाहतूक करणारी जहाज किंवा ती विमान घेऊन जाणारी युद्धनौका, बघा बघा कसलं प्रचंड वजन त्याच्यावरती असते आणि ते पाण्यामध्ये जात नाही खाली, पण एक छोटासा दगड जातो, टाकून पहा तुम्ही. आश्चर्य आहे? आश्चर्य नाही, सायन्स आहे. आधी ज्यावेळी दिवे लागायचे, स्वदेश पिक्चर पहा, त्याच्यामध्ये शाहरुख खान होतो काहीतरी करतो आणि असे असे दिवे लागतात, ते म्हातारे असे त्या दिव्याकडे बघत बसते, त्यांना आश्चर्य येते. आहे तुम्हाला तर मला वाटतं रिप्रोडक्टिव्ह सिस्टम बायोलॉजी मध्ये आहे. आईच्या गर्भामध्ये 9 महिने बाळ कसं राहू शकतं? बाहेर तुम्ही नाक दाबून बघा 1-2 मिनिटं काय होतं तुम्हाला. शास्त्र आहे, सायन्स आहे. सो अंडरस्टँड एव्हरीथिंग अशा पद्धतीनं समजा. इलेक्ट्रिक करंट म्हणजे, इलेक्ट्रिक करंट म्हणजे आहे काय? एनर्जी वाहते आणि ती एनर्जी आपल्याला आता पहिल्याच टॉपिक मध्ये शोधायची. पाच टनचा एसी जास्त एनर्जी लागणार, 1.5 टनचा एसी कमी एनर्जी लागणार, छोटासा फ्रीज कमी एनर्जी लागणार, मोठा डबल डबल ट्रिपल डोअर फ्रीज त्याला एनर्जी जास्त लागणार, आईस्क्रीम ठेवायचे रेफ्रिजरेटर त्याला इलेक्ट्रिकल एनर्जी जास्त लागणार. मग ही इलेक्ट्रिकल एनर्जी आहे तरी काय? ती कशी कॅल्क्युलेट करतात ते आता आपण पहिल्या टॉपिकमध्ये पाहायचं आहे. ठीक आहे, सगळ्यांनी पेन आणि पेपर घ्या आणि एक ड्रॉइंग, एक डायग्राम काढा. ड्रॉइंग, यू हॅव टू ड्रॉ अ डायग्राम. मी एकदम सोपी डायग्राम याच्यासाठी काढतो, पण तुमच्या पुस्तकामध्ये दिली आहे ती डायग्राम आपण काढते. सोपी डायग्राम म्हणजे तुम्हाला एक सांगतो, हे बघा हा सेल, लक्ष द्या फक्त, करू नका काही, लक्ष द्या. हा सेल आहे, बॅटरी आहे, राईट. हा रेझिस्टन्स आहे, सांगतो काय असतं. बल्ब, फॅन, फ्रीज, काही समजा, याला लोड म्हणतात ऍक्च्युअली. का लोड म्हणतात बरं फ्रीजला, बल्बला, फॅनला? कारण त्यांना काम करायसाठी ताकद द्यावी लागते. ह्या माणसाला, ह्या पर्टिक्युलर माणसाला नव्हे, this device has to give energy to this fan or bulb or AC to run. समजून चला हा सोर्स आहे, लक्षात ठेवा. बॅटरीज प्रोव्हाइड करतो ना, तुम्ही बॅटरीला बल्ब लावला की बल्ब लागतो. बघा सेल टॉर्च मध्ये घाला, टॉर्च ऑन होतो. मग आपण काय शिकलो? बल्बला ऑन करायसाठी एनर्जी पाहिजे, ऊर्जा पाहिजे.
आणि जर तुम्ही इथे एक छोटासा स्विच लावलात आणि तर जर स्विच बंद केला, हे काय आहे नंतर सांगतो, हा जर स्विच तुम्ही बंद केला तर बाळानो हा बल्ब बंद पडतो, फॅन बंद पडतो, का त्याला काम करायसाठी लागणारी ऊर्जा एनर्जी मिळत नाही. आता ऊर्जा कोण द्यायला लागलंय, स्विच बंद केला, स्विच ऊर्जा देतो का, नाही देत, हा देतो, त्याला म्हणतात सेल. आणि हा सेल काय आहे तुम्हाला मी कालच शिकवलेला आहे, कशा पद्धतीनं इलेक्ट्रॉन निगेटिव्ह कडून पॉझिटिव्ह कडे जातात आणि करंट पॉझिटिव्ह कडून निगेटिव्ह कडे. आता हा पॉझिटिव्ह टर्मिनल जो मोठा, हा लहान टर्मिनल निगेटिव्ह, म्हणजे इथं इलेक्ट्रॉन भरपूर असणार आहेत आणि ते इलेक्ट्रॉन इथून असे जाणार, इलेक्ट्रॉन फिरायला लागले, हा स्विच दाबल्यावर इलेक्ट्रॉनचा प्रवाह चालू, आणि म्हणजेच करंट होईल. कन्व्हेन्शनली आपण काय म्हणतो, इलेक्ट्रॉनच्या फ्लोच्या अपोजिट करंटचा प्रवाह किंवा करंटचा फ्लो आपण मानतो कन्व्हेन्शनली. तर हा करंट असा फ्लो होणार, करंटला आय नावाचं, म्हणजे आय या अक्षरानं इंडिकेट केलं जातं, द सिम्बॉल ऑफ करंट, इलेक्ट्रिक करंट, विद्युत प्रवाह इज आय. हा इलेक्ट्रिक करंट ह्याच्यामधनं गेला की समजा हा चालू होणार, पण याला चालू होण्यासाठी 10 किलोचा जर मोठा ज्वारीच्या पिठाचा डब्बा असेल, 2 वर्षाचं किंवा 1 वर्षाचं मूल त्याला उचलू शकेल का, नाही, कारण त्याला अप्रोप्रिएट ताकद लागणार त्या 10 किलोच्या डब्याला उचलायला. मग कोण देणार, तर हा ताकद देतो. तुम्हाला अशा पद्धतीचं सेल किंवा ऊर्जा सप्लाय करणारा सेल निवडायला हवा जो याची डिमांड पूर्ण करू शकेल. काय काय वेळा एक बल्ब 2 सेल लावल्यावरच चालवतो. बघा तुमच्या बॅटरीमध्ये ते म्हणतात पुट 2 सेल्स. एक सेल जरी लावला तुम्ही कसंही करून कनेक्शन जरी केलं तर डिम लागतो, डिम म्हणतो ना आपण त्याला, प्रकाश कमी देतो. जेवढा तुम्ही त्याला ऊर्जा दिली तेवढ्या ऊर्जेने तो काम करतो, काही काही कामच करत नाहीत कारण त्यांना ढकलायलाच जास्त ऊर्जा लागते. का ते पण सायन्स आहे. सांगेन ते तुम्हाला मोटरमध्ये बहुतेक तुम्हाला जर इनर्शिया नावाचा प्रकार असेल तर सांगेन ते पण. तर याला ऑन व्हायसाठी, याला काम करायसाठी, जर हा दिवा असेल तर याला प्रकाश द्यायसाठी ज्या पद्धतीची, याला ऊर्जेची ज्या क्षमता, ज्या अमाऊंट ऑफ एनर्जी रिक्वायर्ड, दॅट इज गिव्हन बाय दिस. आणि याला बॅटरीला, बिकॉज बॅटरी म्हणजे काय, क्षमतेचं डिफरन्स असतं, इथं जास्त इलेक्ट्रॉन इथं कमी इलेक्ट्रॉन, म्हणून इलेक्ट्रॉन असे फ्लो होतात आणि म्हणून काम करायला सुरू करतो. कारण इलेक्ट्रॉन आपल्या बरोबर चार्ज घेऊन जातात आणि चार्ज ह्यातनं फ्लो झाला की तो पेटणार. पण कन्व्हेन्शनली आपण करंट असा करतो, लक्षात ठेवायचं. ओके, नाव का वो विद्युत प्रवाह व्हायला लागला, का इलेक्ट्रॉन फ्लो झाले बरे, कारण इथं इलेक्ट्रॉन जास्त आहेत इथं कमी आहेत, पोटेन्शियल डिफरन्स क्रिएट झाला. जास्त क्षमता जिथं इलेक्ट्रॉनची आहे तिथून इलेक्ट्रॉनची कमी क्षमता असणार तिथं इलेक्ट्रॉन जातात आणि म्हणून करंट प्रवाह वाहतो. पण मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवायची, जरी इलेक्ट्रॉनचं प्रमाण इथं जास्त आहे आणि इथं कमी आहे, बरोबर की नाही, पण इथं पॉझिटिव्ह चार्ज जास्त आहे. इलेक्ट्रॉनचं प्रमाण कमी आहे म्हणजे पॉझिटिव्ह जास्त आहे, बरोबर की नाही. इलेक्ट्रॉन नसणं, कमी असणं म्हणजेच पॉझिटिव्ह, लक्षात ठेवा, पॉझिटिव्ह आणि काही नाही. तर पॉझिटिव्ह इथं जास्त झालं कारण इथं इलेक्ट्रॉन्स कमी आहेत, म्हणून याला पॉझिटिव्ह टर्मिनल म्हणतात, याला निगेटिव्ह म्हणतात. आणि शास्त्रानुसार, कन्व्हेन्शन नुसार पॉझिटिव्ह ह्या शब्दाला हायर पोटेन्शियल म्हणून म्हटलं जातं. म्हणून तुम्हाला नेहमी म्हणायला पाहिजे की हे हायर पोटेन्शियल आणि हे लो पोटेन्शियल इलेक्ट्रिसिटीच्या आणि सायन्सच्या दृष्टिकोनातून. नाही तर तुम्ही काय म्हणाल, अहो सर इलेक्ट्रॉन या ठिकाणी जास्त आहेत म्हणजे हा हायर पोटेन्शियल झाला पाहिजे. नाही, निगेटिव्ह इज नॉट कन्सिडर्ड ऍज हायर पोटेन्शियल. इलेक्ट्रिसिटी मध्ये थोडासा तेवढा फरक तुम्हाला समजून घ्यावा लागेल. इथं जास्त इलेक्ट्रॉन्स आहेत म्हणजे इथं इलेक्ट्रॉन्स कमी आहेत, कमी इलेक्ट्रॉन म्हणजे पॉझिटिव्ह जास्त असं म्हणतात, म्हणून आणि असंच असतं, आणि म्हणून याला पॉझिटिव्ह म्हणतात आणि याला निगेटिव्ह,
आणि म्हणून पॉझिटिव्हला हायर पोटेन्शियल म्हटलं जातं आणि निगेटिव्हला लोअर पोटेन्शियल म्हटलं जातं आणि म्हणून कन्व्हेन्शनली करंट असा फ्लो होतो. करंट म्हणजे एनर्जी जाते असं इकडून इकडं जातो असं कन्व्हेन्शनली दाखवलं जात. कळलं? एवढं लक्षात ठेवा. तर हा झाला तुमचा एकंदर प्रकार जिथं तुम्हाला हे कळालं की बल्बला ऑन व्हायसाठी इथं ऊर्जा लागणार आणि ती ऊर्जा कोण देणार? मी देणार. आणि हे कुठं आहे असं दाखवत प्लस आणि मायनस. कळलं की नाही? आणि का बरं ऊर्जा इथून इथून फिरायला लागली आहे? कारण इथं पॉझिटिव्ह जास्त आहे, इथं निगेटिव्ह कमी आहे. दोन्हीकडे समसमान होऊपर्यंत करंट फ्लो होत राहणार. म्हणजे करंट फ्लो व्हायचं कारण काय? दोन पोटेन्शियल मधला डिफरन्स, दोघांच्या क्षमतेमधला डिफरन्स, आणि त्याला पोटेन्शियल डिफरन्स पीडी म्हणतात. आणि या पोटेन्शियल डिफरन्स, क्षमतेचं डिफरन्स, कमी दाब जास्त दाब, कमी दाबा जास्त दाबेच्या हवेकडनं प्रदेशाकडनं कमी दाबेच्या कमी हवा हवेचा दाब असलेल्या प्रदेशाकडं हवा वाहते, म्हणजे इथं दाबाचं पोटेन्शियल डिफरन्स आहे. ओके नाही? तसंच डिफरन्स आहे क्षमतेमध्ये डिफरन्स आहे आणि हा डिफरन्स इलेक्ट्रॉनला ड्राईव्ह करतो, हा डिफरन्स करंटला ड्राईव्ह करतो आणि म्हणून याला पोटेन्शियल डिफरन्स. आणि हु गिव्ज द पोटेन्शियल डिफरन्स? हु इज रिस्पॉन्सिबल टू फ्लो द करंट? मिस्टर सेल. आणि या सेलच्या क्षमतेला तो कितपत ऊर्जा देऊ शकतो त्याचं जे सिम्बॉल आहे ते सिम्बॉल आहे व्ही. जसं करंट, इलेक्ट्रिक करंट बेसिक सांगतोय अजूनही, इलेक्ट्रिकल करंट, इलेक्ट्रिक करंट लिहा. इलेक्ट्रिक करंट व्हॉट इज आय? त्याच्यानंतर याला काय म्हणतात? पोटेन्शियल. इलेक्ट्रिक पोटेन्शियल म्हणतात त्याला. इलेक्ट्रिक ताकद कोण पुरवतं? सेल पुरवतं. इलेक्ट्रिक पोटेन्शियल कोण प्रोव्हाइड करतं? सेलच म्हणायचं. ही टेक्निकल टर्म आहे, विसरून जा. त्याचा सिम्बॉल व्ही आणि त्याचं युनिट होल्ड आणि करंटचं युनिट एम्पियर. काल तुम्हाला मी सांगितलं, बहुतेक नाही सांगितलं, लक्षात ठेवा. इलेक्ट्रिक करंट तुम्हाला काय आहे सांगितलं, तुम्हाला हे पण सांगितलं की इलेक्ट्रिक करंट, काही काही मुलींनी मुलांनी सुंदर लिहून पाठवलं, इलेक्ट्रिक करंट आय इज इक्वल टू रेट ऑफ फ्लो ऑफ चार्ज. रेट ऑफ फ्लो ऑफ चार्ज म्हणजेच रेट ऑफ फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स, बरोबर. आणि याचं युनिट जे आहे चार्ज, म्हणजे बघा चार्ज कसं मोजतात, चार्जचं युनिट कुलॉम्ब आहे, सेकंड एम्पियर, म्हणजे एम्पियर इज इक्वल टू कुलॉम्ब अपॉन सेकंड. असं हे सगळं युनिट झालं. लिहा, इलेक्ट्रिक करंट आय युनिट इज एम्पियर, सेल होल्ड सिम्बॉल होल्ड युनिट बी ओ एल टी होल्ड. सगळ्यांचं डेफिनेशन आपण तुम्हाला सांगायचं आहे, काही काळजी करू. एक होल्ड म्हणजे किती, एक एम्पियर म्हणजे किती, एक कुलॉम्ब म्हणजे किती. हा जो मी तुम्हाला काल सांगितलं की प्रत्येक इलेक्ट्रॉनच्या डोक्यावरती चार्ज असतो, किती आहे काय आहे नंतर त्या चार्ज. आता बघा, माझ्या माझ्या खांद्यावरती दळणाचा डबा आहे, त्याच्यामध्ये किती पीठ आहे? तुम्ही जो दळायला गेला ज्वारी घेऊन, त्याला सांगता की दादा ज्वारी पिसून द्या, किती आहे हो? कारण प्रत्येक किलोला तो पैसे घेतो दळायचे, डबा भरून आहे असं म्हणतो का? आपण नाही, आपण त्याला सांगतो 5 किलो आहे. तसच चार्ज किती आहे, तर किती कुलॉम्ब आहे, असं ते कुलॉम्ब चार्जचं युनिट आहे. कळलं? आता पुढं वी हॅव टू लर्न राईट डाऊन चार्ज. चार्जचा सिम्बॉल क्यू आणि युनिट कुलॉम्ब लिहा. म्हणजे करंट, त्याचा सिम्बॉल आय युनिट एम्पियर, सेल त्याचा सिम्बॉल व्ही त्याचा युनिट व्होल्ट, चार्ज त्याचा सिम्बॉल क्यू आणि त्याचं युनिट कुलॉम्ब. कुलॉम्ब तुम्हाला दिसत नसेल तर तिथे लिहितो, नंतर पुसतो मी ते. हे बघा कुलॉम्ब, सगळे सायंटिस्ट आहेत ते, बऱ्यापैकी सगळे, जेवढे पण तुम्हाला नावं मिळतात ना अशी युनिट्सची वगैरे. आता किलोग्राम नावाचा सायंटिस्ट नाही आहे, उगीच माहिती आपलं किलोग्राम. जूल, वॅट, त्याच्यानंतर
कुलॉम्ब, बहुतेक कुलॉम्बचं पण आयकिंग करू शकतो सी, पण बहुतेक असे युनिट्स आहेत ना ते सायंटिस्ट, जसं तुम्ही फिजिक्स म्हणता तर जूल, वॅट, जेम्स वॅट जूल, आय थिंक जूल पण हा सायंटिस्टच होता, त्याच नाव आहे. तर अशा पद्धतीने ज्याने ज्याने ज्या गोष्टींची शोध लावला, कुलॉम्स लॉ, कुलॉम वॉज द सायंटिस्ट, तर बेसिकली त्यांच्या नावाने युनिट्स. तुम्ही शोध लावला तर तुमच्या नावाने पण एखादं युनिट होईल, पण अभ्यास खूप खराब आला खूप, म्हणजे हे सायंटिस्ट वेड्यात जमा असलेले लोक. खरोखर सांगतो तुम्हाला, कारण म्हणजे आमच्या इथं आता अशी मुलं काही काही आहेत, म्हणजे आमच्या शाळेमध्ये पण असताना आणि माझ्याकडे विद्यार्थी काही येणारे पण असे आहेत, जरा तुम्ही वेडे आहेत ते वेडे. म्हणजे काय वेडे? म्हणजे काय? अभ्यासाचं वेड, जुनून, पागलपण, आणि म्हणून ते सक्सेस पण होत, चांगल्या मार्गाने सक्सेस होत. आय होप यू हॅव रिटन एव्हरीथिंग, सो आय एम रबिंग इट. झूम वरत्या विद्यार्थ्यांनी आणि सर्वांनी साऊंड आणि व्हिडिओ बंद ठेवा, ओके? डिस्टर्ब नाही व्हायला, ओके, फाईन. आता पुढे, सो दिस इज व्हॉट वी स्टडी. हे एका छोट्याशा पेपर वरती लिहा, चार्ज, सिम्बॉल क्यू, युनिक कुलॉम, आणि हे असं पण लिहितात सी. त्याच्यानंतर करंट, ऑब्विसली इलेक्ट्रिक करंट, आय ने दर्शवला जातो, सिम्बॉल आय, युनिट इज एम्पियर, ऑल्सो शोन बाय ए. त्याच्यानंतर पोटेन्शियल डिफरन्स व्होल्ट, सॉरी सेल लिहितो म्हणजे तुम्हाला लक्षात राहील, सेल जो पोटेन्शियल डिफरन्स प्रोव्हाइड करतो, आणि डिफरन्स क्षमतेमधला डिफरन्स असल्यामुळेच करंट फ्लो होणार जोपर्यंत दोन्हीकडे क्षमता सेम होत नाही, इलेक्ट्रॉनची संख्या दोन्हीकडे जोपर्यंत सेम. सेम याला व्ही सिम्बॉल आहे, युनिट आहे व्होल्ट, व्ही ने पण दाखवलं जात, ओके. आता हे झाले आपले महत्वाचे तीन सिम्बॉल. त्याच्यानंतर इलेक्ट्रॉनचा सिम्बॉल, इलेक्ट्रॉनचा सिम्बॉल ई, त्याच्यावरचा चार्ज ई असं दाखवतात, मायनस. आता इलेक्ट्रॉनच्या वरती चार्ज किती आहे हो? पुस्तकात दिला असेल, इट इज मायनस असतो चार्ज, पण आपण लिहायचं नाही, काय हरकत नाही, नाही 1.6 × 10⁸ कारण त्याचं मास आणि चार्ज ह्याच्यामध्ये 10 जी पॉवर आहे त्यामध्ये गडबड होण्याची शक्यता आहे, बी केअरफुल, इट शुड बी 24 पण कन्फर्म करू आपण, कारण मी शिकवतो, मला काही गोष्टी जास्त तसे तोंडपाठ वगैरे असे नाही आहेत. इलेक्ट्रॉनचा चार्ज तुम्हाला शिकवलेलाच नाही का? शिकवणारच नाही ते लोक. एक मिनिट बघूया आपण आहे काय पुस्तकामध्ये असलं पाहिजे, त्याच्याशिवाय न्यूमरिकल्स पण तुम्ही करू शकणार नाही. आता जर तुम्हाला सांगितलं बघा चार्ज कोणावरती आहे, इलेक्ट्रॉन वरती, मग मला सांगा जर 1 कुलॉम्ब ऑफ चार्ज तुम्हाला पाहिजे असेल एखाद्या डिव्हाइसला जेव्हा तुम्ही असं लावता, आणि याला जर चार्ज किती आला पाहिजे, क्यू किती पाहिजे बाबा, एवढा क्यू मला पाहिजे, म्हणजेच नंबर ऑफ इलेक्ट्रॉन किती माझ्या मधन एका सेकंदात पास होतील ते सांग, दॅट इज इक्वल टू करंट, बरोबर की नाही? हा काय म्हणणार, मला चार्ज हवा, चार्ज पर युनिट टाइम, प्रत्येक सेकंदाला किती चार्ज प्रोव्हाइड करणार बाबा तू, तू म्हणजे हा चार्ज म्हणजे काय, किती नंबर ऑफ इलेक्ट्रॉन एका सेकंदामधून माझ्यातनं पास करू शकशील तू, दॅट इज करंट. आणि ते करंट तुमच्या बॅटरीवरती सेलवरती पण लिहिलेलं असतं, पहा 0.5 एम्पियर, 2.12 व्होल्ट असं काय 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 लिहिलेलं असतं, तो करंट तेवढी करंट द्यायची त्याची क्षमता असते, तेवढा करंट देतो म्हणजे तेवढे इलेक्ट्रॉन्स एका सेकंदामध्ये तो पास करू शकतो याच्यामध्ये, या वायरच्या क्रॉस सेक्शन मध्ये, म्हणजे याच्यामध्ये, कारण ह्या वायरच्या सिरीज मध्ये लावलेला आहे, या वायरच्या क्रॉस सेक्शन मधनं एका सेकंदामध्ये एवढे इलेक्ट्रॉन हा पास करतो, कारण हा सोर्स आहे, त्याच्यामुळे इलेक्ट्रॉन फ्लो होत आहे. मग हा इलेक्ट्रॉन एका सेकंदामध्ये किती पास करणार, म्हणजे एका नंबर ऑफ इलेक्ट्रॉन इज इक्वल टू टोटल चार्ज,
तर एका सेकंदामध्ये किती चार्ज पास होणार त्याच्यावरती डिसाईड होतं की करंट किती पास होणार, आणि त्याचं रेटिंग असतं की एवढा करंट ह्याच्यामधून जायलाच पाहिजे, तरच तो काम करतो. म्हणजेच काय असणार आहे, 101% लाईट आपल्याला मिळतो बल्ब लावल्यावर. बल्ब जेव्हा लागतो जेव्हा त्यातनं इलेक्ट्रिक करंट पास होतो, म्हणजे इलेक्ट्रिक करंट इज नथिंग बट एनर्जी विच गेट्स कन्वर्टेड इन टू लाईट एनर्जी बाय द बल्ब. आता एनर्जीचा कन्सेप्ट तुम्हाला कळा बरोबर. नाव वी विल डिस्कस नेक्स्ट पार्ट, दिस यू राईट डाऊन, ओके. आणि हे कुठंतरी असं लिहित जा नेहमी जोपर्यंत करंटचा कन्सेप्ट डोक्यात शिरत नाही. आणि हे लिहून घ्या, मी एक मिनिट पाणी पिऊन येतो. कुणा मित्रांचा फोन वगैरे आहे का बघू, कुणाला काही प्रॉब्लेम असतो, कधी लाईट जाते, कधी लाईट येत नाही, कधी आवाज येत नाही. छान. हाय सर, युअर टीचिंग इज व्हेरी नाईस. ओके सर, थँक्यू, गॉड ब्लेस यू. तुम्हाला आवडलं, आय एम हॅपी. छान. आता हे मी पुसतो आणि पुढचा पार्ट आता आपण चालू करूया. काय इलेक्ट्रिसिटी मध्ये आणि सायन्स मध्ये ना मित्रांनो, बेसिक चांगल्या मित्रांनो आणि मैत्रिणींनो पण तर चांगलं बेसिक व्हायला पाहिजे. आणि म्हणून मी जास्त भर देतो शिकवताना, आणि आपल्याकडे वेळ पण भरपूर आहे. डिसेंबर पर्यंत आपण परीक्षा बोर्डाची जायला तयार व्हायचं सगळ्या दृष्टिकोनात, तर छान पैकी शिकायचं. हे लिहून घ्या. आणि आता एक सुंदर ड्रॉइंग काढ सर्किट डायग्राम काढायची आहे. आणि शांत डोक्यानं कशा पद्धतीनं एनर्जी दिली जाते, देणारा एनर्जी कोण कॅरी करतो, बकेटमधनं पाणी घेऊन जातं, तशी एनर्जी इलेक्ट्रॉन घेऊन जातो. मग किती बकेट पाणी घेऊन जाणार, त्याच्यावरती किती पाणी घेऊन गेला, तसंच किती इलेक्ट्रॉन गेले तेवढा चार्ज जाणार, सिम्पल. आणि तो एका सेकंदामध्ये एका क्रॉस सेक्शन एका ठिकाणाहून किती लवकर पास होतो, दॅट इज करंट. आय चला करंटचा कन्सेप्ट कळाला, एनर्जी घेऊन चालला आता तो. आता ही एनर्जी कॅल्क्युलेट कशी करायची, दॅट इज व्हॉट वी हॅव टू स्टडी. सो लेट अस स्टडी दॅट. काय तरी कन्सेप्ट कळायला पाहिजे ना व्यवस्थित. एनर्जी म्हणजे आता इथं कुठे एनर्जी आली, इथं कुठे ताकद आली, नो एव्हरीथिंग
इन दिस युनिवर्स एनर्जी ट्रान्सफर मुळे होतो, लक्षात ठेवा. फॅन लागतो त्याला काहीतरी ऊर्जा द्यायला पाहिजे ना. कोण देतं? इलेक्ट्रिक करंट देतं. इलेक्ट्रिक करंट कुठनं आला? ती पण एक प्रोसेस आहे. जनरेटर, हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांट, थर्मल पॉवर प्लांट, न्यूक्लिअर पॉवर प्लांट, विंड मिल्स, इथं ऊर्जा तयार होते. ती कशी होते, काय होते, नंतर बघू तुम्हाला जेव्हा ते पुढं असेल त्यावेळेस. आता हे पुसतो. ओके, एक गोष्ट लक्षात ठेवा पुढचा टॉपिक सुरू करायच्या आधी. दोन दोन मिनिट जरा गप्पा मारले की मला पण छान वाटत. तुमचं बाळानु मी मला बघा, मला तुम्हाला चांगले सगळ्या गोष्टी सांगायचे. तुमच्या मोबाईल वरचा जो डीपी असतो ना बाळा, आजकाल काय होतो की लोकांना मोकळा वेळ असतो, हातात मोबाईल असतो, कधी कधी मोकळा वेळ असतो आणि विरंगुळा छान आहे. मोबाईल हा छान विरंगुळा आहे. एकमेका मित्रांचे संवाद, जोक, चांगले चांगले कॉमेडी व्हिडिओ येतात, खूप छान. काय हरकत नाही. कुठल्याही गोष्टीचा उपयोग हा कसा करतो आपण, त्याच्यावरती सगळं काही अवलंबून. कुठलीही गोष्ट वाईट नसते मित्रांनो. अल्कोहोल, अल्कोहोल असे इंग्लिशमध्ये म्हटलं आणि त्याला जर आपण दारू म्हटलं की वाईट वाटतं, चुकीचं वाटतं दारू. पण अल्कोहोल आहे काय? आज आपण हात सॅनिटाईज करण्यासाठी त्याचा वापर करतो. औषधांच्या मध्ये सगळ्या मॅक्सिमम कफ सिरप्स मध्ये अल्कोहोल असते. दुधाचं जेव्हा दह्यात रूपांतर होतं त्याच्यामध्ये पण थोड्या प्रमाणात अल्कोहोल. इट्स अ अल्कोहोलिक फर्मेंटेशन प्रोसेस. पण त्याचा उपयोग जर तुम्ही नशेसाठी केला तर ती वाईट. लक्षात ठेवा, वस्तू कुठलीही ईश्वरानं, माणसाच्या प्रत्येक गोष्ट ही माणसाच्या समृद्धीसाठी माणसं ईश्वराने दिलेली आहे. पण त्याचा उपयोग तुम्ही कसा करता? मोबाईलचा उपयोग आज तुमच्यासाठी किती तत्परतेने, तुम्ही कुठं असाल तिथं तुमचे पॅरेंट्स तुमच्याशी कम्युनिकेट करू शकतात. आज मी माझा मोबाईल रात्री सगळ्यांना, माझ्या मुलीला सांगतो, माझ्या मिसेसना सांगतो की मोबाईल आपल्यापासून दूर ठेवा, एकदम लांब ठेवा. का? मोबाईल मधून रेडिएशन येतात, कारण तो कंटिन्युअसली त्या स्पेस मधनं, म्हणजे स्पेस म्हणजे हा स्पेसच, त्या टॉवर मधनं सिग्नल येत असतात आणि तो मोबाईल कॅच करत असतो. वरखाली वरखाली दांडी होत असते बघा मोबाईलची. इट्स अ सिग्नल रिसिव्हिंग. याचा अर्थ, आणि हे रेडिएशन हार्मफुल असतात, त्याचं नाव घेत नाही आहे. तर मी सांगतो की स्वतः जेव्हा तुम्ही रात्री झोपता, एक तर मोबाईल बंद करा आणि कुठेतरी कोपऱ्यात ठेवा, रात्रभर चार्जिंगला ठेवू नका. बघा उपयोग कसे सांगतो तुम्हाला आणि कुठे येतो बघा मी हे सांगत तुम्हाला. पण मी माझा मोबाईल माझ्याजवळ ठेवतो, 2 ते 2.5 फुटाच्या अंतरावरती ठेवतो, 2 फुटापेक्षा जास्त असं कुठेतरी ऐकलंय म्हणून तो मी नॉर्मल वापरतो. पण घरी इतरांना सांगतो एकदम बाहेर कुठेतरी कोपऱ्यात ठेवा. आता माझे आई बाबा एकटे आहेत, दोघांचं वय वर्ष 80 त्यांना कधीही माझे. आता एकदा असंच झालं त्यांना काहीतरी लागलं रात्री आणि मी 11:30 गाडी घेऊन निघालो. मग माझे असे भरपूर मित्र लोक, भाऊ लोक आहेत तिथे जे माझ्या हाकेवरती थांबतात. पट 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 सगळं गाडीत बसले आणि आम्ही निघालो. कारण मला साधारण कसं आहे, 5:30 सकाळी उठायची सवय आहे आणि 10:30-11 झोपायची सवय. तर त्यांना माहित आहे की बाबा हा मामा म्हणतात ते मला, मामाला झोपायची सवय, चला गाडी, मामा मी गाडी घेतो तुम्ही सगळं झोपा. मग ते मला बाजूला झोपवतील आणि स्वतः गाडी चालवतील. खूप छान बोलायचं. आणि असेच मी ते पण तुम्हाला एकदा गोष्ट सांगेन की कशा पद्धतीने आयुष्यात आपण काम केलं पाहिजे, त्याचं उदाहरण ते आहे आणि ते पण तुम्हाला सांगेन. आनंद मिळतो मित्रांनो. तर मी मोबाईल बाजूला का ठेवतो माझ्या माहिती? कारण मला माझ्या पालकांची काळजी आहे. मला हे माहित पाहिजे की त्यांना कुठल्याही क्षणी माझी गरज लागेल. आणि अनफॉर्च्युनेटली मोबाईल एक अशी सुविधा निर्माण झाली आहे की आता आवश्यक पडली बरोबर. आता हे झालं मोबाईल. म्हणून सगळ्यांनी ठेवलं पाहिजे का? नाही. कुणीतरी जबाबदार माणसानं कुठेतरी आपली कोणातरी गरज पडू शकते, त्या दृष्टिकोनात मोबाईल तुम्ही चांगल्या ठिकाणी व्यवस्थित, रात्री आपण सायलेंट करतो नाही, चांगल्या ठिकाणी ठेवा. एक कुठला तरी मोबाईल असू द्या, कुणाला तरी तुमची गरज लागली कुठेतरी बाजूला लावून ठेवा झोपता. आता हा मोबाईल आज तुम्हाला जगामध्ये सगळे लोक तुमच्या मोबाईलवरती तुमचा डीपी पाहतात. जेवढ्या जेवढ्या मित्रांशी तुम्ही संपर्कात आहात
पालकांच नातेवाईक तुमचे आजी आजोबा सर लोक आता माझ्याकडे तुमचे सगळ्यांचे मोबाईल फोन व्हॉट्सअप कॉन्टॅक्ट मध्ये आहे. कधी कधी मी डीपी वरती पाहतो. मी तुम्हाला तुम्हीच सांगितलं की मॅक्सिमम मुलांचे डीपी शिवाजी महाराजांचे खूप छान आहे मित्रांनो आणि त्यांचं शिका हे पण तुम्हाला सांगतो. उगच फोटो लावून ठेवू नका. तुम्ही लावलात ना तुमच्या आचरणानं त्यांना तशा पद्धतीची त्यांना आदरांजली द्या की सर मी तुमचा फोटो लावलाय कारण तुम्ही मला दिसलात की मी तुमच्यासारखं आईला आई त्यांच्या आयुष्यामध्ये आई मित्र मैत्री देशासाठी श्रद्धा भक्ती या सगळ्या गोष्टी त्यांच्याकडे शिका ते शिका. फोटो लावल्यानं काय होणार नाही. देवाचा फोटो लावला काय होतं का. मंदिरात जाण्यानं काही होत नाही. मंदिरात का जातो माणूस. क्षमा मागायचं पण ती क्षमा मागितल्यानंतर त्याचा अवलंब करा आयुष्यामध्ये तर फायदा आहे. प्रत्येक वेळी तुम्ही काहीतरी दुष्कृत्य करणार आणि मंदिरात जाणार मशिदीत जाणार चांगलं बना. देवासमोर उभा राहायचं ना चांगलं बना. म्हणजे काय देवाला पण वाटलं पाहिजे अरे काय माणूस आहे लेट मी थिंक अबाउट इट त्याच्यासाठी मला विचार करू दे. तसंच मोबाईलचा तुमचा डीपी जो आहे ना तो तुमच्यासाठी भरपूर इन्फॉर्मेशन लोकांना देतो तर तो मोबाईलचा डीपी चांगला असावा. तुमचा स्वतःचा फोटो असू द्या अगदी सुंदर असू दे फोटो काही हरकत छान पद्धतीने प्रेझेंट करा आपल्याला सर. तुम्हाला स्मिता मॅडमचं मी लेक्चर अरेंज केलं होतं याचसाठी केलं. जगाला तुम्ही बाह्य दर्शन तुमचं होत आणि तुमच्या बाह्य दर्शनामुळे एखादा व्यक्ती तुमच्याशी तुमच्या पर्सनॅलिटीवरती आकर्षित होतो. त्याला वाटतं बोलूया की मित्रा तुझं नाव काय मला सांग किंवा तुमची एखादी मैत्रीण तुम्हाला भेटेल तुम्हाला विचार तुझं नाव काय सांग काय बाह्य रूप बोलणं दिसणं. दिसणं म्हणजे काय अगदी तुम्ही काय अमिताभ बच्चन किंवा हेमा मालिनीची आवश्यकता नाहीये. जसे पण आहात अगदी नीट नीट पावडरची आवश्यकता नाही लिपस्टिकची आवश्यकता नाही कशाची नाही व्यवस्थित ऍडिशनल बरोबर की नाही. बाह्य दर्शन हे इम्पॉर्टंट आहे तर मोबाईलवरचे डीपीस तुमचे जे आहेत ते चांगलं करा. फोटो चांगले लावा. एखादं असं काहीतरी त्याच्यावरती चांगलं लिहा तुमचे विचार लिहा व्हॉट्सअपच्या डीपीवर बरोबर आहे की नाही. मी तुम्हाला असे सुंदर विचार एका मुलीशी दाखवणार आहे. ती माझी विद्यार्थिनी आहे आणि एक दिवस तिला मी ती जर होय म्हटली तर तिच्या काही त्याची काही लिखाण आहे तिच्या काही पोएम्स आहेत ते तुम्हाला मी वाचून दाखवायला दिलं. आपण असं एक सेशन छानपैकी करूया म्हणून तुम्हाला सांगतोय व्हॉट्सअपवरती नावं द्या. आता आहेत भरपूर झालं तर आपण सगळे एकत्र येऊ सगळ्यांशी बोलू आणि एकमेकांची विचारांची देवाणघेवाण करू आणि करायची आता तर मोबाईलचं डीपी लक्षात कारण आता जेव्हा व्हॉट्सअप पाहिला तर एकदम एखाद दुसऱ्याचा डीपी मला जरा म्हटलं की त्यांना सांगायचं झालं. मी इलेक्ट्रॉनचा चार्ज लिहिलेला नव्हता पुस्तकात तुमच्या असेल नसेल मला माहित नाही दिसत तर नाहीये त्याच्यामुळे मी लिहित नाही. आला दिसला तर तुम्हाला लिहून टाकतो मला माहित आहे पण आय डोंट वॉन्ट टू गिव्ह यू एनिथिंग विच इज नॉट रिक्वायर्ड. नंतर हे ह्याला पाठ करा याला डोक्यात ठेवा आवश्यकता पण तुम्हाला मी ती शिकवणार आहे चॅप्टर झाल्यावर. ओके चला पुढचा टॉपिक एनर्जी ट्रान्सफर इन अन इलेक्ट्रिक सर्किट. काल सांगितलं होतं तुम्हाला मी चॅप्टर आता शिकवणं सुरू करणार तर आता सुरू झाला टॉपिक. राईट डाऊन बेसिक्स तुम्हाला सगळं सांगितलंय. एनर्जी ट्रान्सफर एनर्जी ट्रान्सफर ट्रान्सफर इन इलेक्ट्रिक सर्किट. आता सांगतो याचा पण तुम्हाला अर्थ शब्दशः सांगतो. आता इलेक्ट्रिक सर्किट म्हणजे काय हे पहिलं आपण जाणून घेऊ. सगळ्यात पहिल्यांदा पुस्तकातले डायग्राम काढा पेज नंबर 48. डायग्राम पुस्तकातलीच असू दे कारण आपल्याला त्याच्या बेसिसवरतीच डेरिवेशन बनवायचं. तर मी इथं डायग्राम काढतो आणि डेरिवेशन इथं बनवतो. मला पण डायग्राम बघावी लागणार कारण तुमच्या जशी पुस्तकात दिली आहे तशीच मला हे बघा इथे दोन सेल लावलेत कारण करंट जास्त पाहिजे.
ओके त्याच्यानंतर त्यांनी इथे एक स्विच दिला आहे महत्त्वाचे डायग्राम आहे छानपैकी शिका आजच्या आजच हे संपूर्ण तुम्हाला आलं पाहिजे व्यवस्थित शिका तुम्हाला संपूर्ण मी हे सर्किट सांगणार समजवून सगळं ओके फाईन सो इट इज ओवर आणि हे इथ ओके ओके झालं आणखीन एक याच्यामध्ये आहे ती गोष्ट मी तुम्हाला नंतर याच्यामध्ये मी ड्रॉ करणार नाही कर खूप छानपणे शांतपणे शांत चित्तानं ऐका बी काय नाही टर्मिनल आहेत हे काय ते पण तुम्हाला मी व्यवस्थित सांगतो हे अॅमिटर आहे इथे लिहा अॅमिटर त्याच्यानंतर दिस इज कॉल्ड ऍज रेझिस्टन्स रेझिस्टर म्हणतात नाव रेझिस्टर आणि तो जो सर्किट मध्ये जी भूमिका निभावतो दॅट इज रेझिस्टन्स भूमिका म्हणजे जसं हा बॅटरी इलेक्ट्रिकल एनर्जीचा सोर्स आहे इलेक्ट्रिकल एनर्जी हा प्रोव्हाइड करतो तसा हा रेझिस्टर या सर्किटमध्ये रेझिस्टन्स प्रोव्हाइड करतो म्हणजे काय सांगेल हे आहे की कीचा सिम्बॉल नेहमी के म्हणून जातो पण की संपूर्णपणे लिहायचा ओके दिस इज नथिंग बट आता याला तुम्ही बॅटरी म्हणू शकता का दोन एकापेक्षा जास्त आहे बॅटरी इथं तुम्ही प्लस लिहा इथं मायनस लिहा दोन मिनिटं मी थांबणार तुमचं होईल शांतपणे शिकायचं खूप छान शिकायचं आज डोक्यात तुमच्या संपूर्ण इलेक्ट्रिक सर्किट म्हणजे काय बसून जाणार अगदी शांतपणे ऐकायचं मी जे सांगतो डायग्राम चांगली भली मोठी डायग्राम पेज भरून काढा आता काढली असेल तर परत हे करू नका पण मोठी काढा डायग्राम नेहमी मोठी असावी पुस्तकात जरी पेपरमध्ये विचारला अर्धा पेज डायग्राम काढा बायोलॉजीमध्ये तुम्हाला हिबिस्कसचं फूल असतं दॅट फ्लॉवर ऑफ हिबिस्कस गायनेशियम अँड्रोशियम अँथर राईट बॉमन्स कॅप्सूल किडनी याचे डायग्राम अगदी मोठे काढायचे अर्ध्या पेज वरती काढायचे काही फरक पडत नाही सुटसुटीत डायग्राम काढायचे आता मी इथे आता हा तो नंतर करतो ठीक आहे आता झालं आता हे सर्किट काय पहिला अंडरस्टँड करतो सर्किट म्हणजे आता हा जो प्रकार आहे तुमच्या घरामध्ये जे सॉकेट आहे निवड दोन पिना घालता तुम्ही एक पॉझिटिव्ह आणि एक न्यूट्रल असते त्याच्यामध्ये ऍक्च्युली लाईव्ह आणि न्यूट्रल म्हणतात त्याला बरोबर असू दे त्याचा इथं आता सध्या संपर्क संबंध एवढाच आहे ज्या पद्धतीनं तिथं दोन मध्ये लावलं तुम्ही असे दोन होल काय काय वेळा तीन असतात हे अर्थिंग असतं सोडून द्या ते नंतर शिकवेन तुम्हाला या दोन वायरी अशा येतात आणि इथं तुमच्या घरी एक स्विच असतो बरोबर आणि हा स्विच मधनं एक वायर येते आणि ही त्या बल्बला लागते अस लक्ष द्या हे समजलं की मी इकडे येणार हे काय आहे दोन होल्स प्लस आणि सेम मायनस काही प्रॉब्लेम नाही इथं प्लस इथं मायनस बघा दोन होल असंच घरात तुम्ही करता ना दोन वायरी येतात मग ते बल्बला दिलं जातं एका वायरमध्ये कुठेतरी स्विच लावतात का विद्युत प्रवाह बंद करायचा असेल तर याला तोडा जर तुम्ही याला जोडलं तुम्हाला माहित आहे की निगेटिव्ह इलेक्ट्रॉन इथं फुल भरलेले आहेत इथं पॉझिटिव्ह आहे चार्ज
इलेक्ट्रॉन लगेच फ्लो व्हायला सुरू होणार जर सर्किट मी तोडलं, तर इलेक्ट्रॉन फ्लो होणार का? नाही होणार. सर्किट बनवायचं, जोडायचं आणि तोडायचं काम कोण करत? तर की, लिहा की, के. Used to switch off and switch on. काय? विद्युत प्रवाह, इलेक्ट्रिक करंट. संपूर्ण शब्दात संपूर्ण सेंटेन्स लिहा. इलेक्ट्रिक सर्किट चांगल्या पद्धतीनं अंडरस्टँड करा. झालं लिहून पुसतो. सगळं पुसणार आहे, फक्त हे ठेवणार आहे, ते ठेवणार. कारण कसं आहे, पोटेन्शियल डिफरन्स आहे ना, आणि तुम्हाला माहिती आहे पोटेन्शियल डिफरन्स. आता पावसाला तुम्ही कंट्रोल करू शकता का? नाही. हवेला कंट्रोल करू शकता का? नाही करू शकत. तिथे स्विच नाही आहे. जास्त दाब हवेचा जिथं आहे तिथून कमी दाबाचा हवा, जिथं हवा नाही आहे तिथं हवा खूप आहे, जिथं हवा कमी आहे त्याला कमी दाब, जिथं हवा जास्त आहे तिथं हवा हवेचा दाब जास्त, तिकडनं पटकन अशी हवा इकडे. म्हणून कमी दाबाच्या प्रदेशाकडनं जास्त दाबाचा प्रदेश, हा जास्त सॉरी हा जास्त दाबाचा प्रदेश, हा कमी दाबाचा प्रदेश इलेक्ट्रॉनच्या संपर्कामध्ये बोलतोय. म्हणून इलेक्ट्रॉन असं वाहतात आणि हा सर्किट म्हणजेच करंट कसा वाहणार? असा वाहणार, कन्व्हेन्शन. मग ह्याला तोडलं इलेक्ट्रॉन नाही वाहणार, करंट नाही वाहणार. युज टू स्विच ऑफ अँड स्विच ऑन विद्युत प्रवाह, दॅट इज इलेक्ट्रिक करंट. झालं. आता बघा, आता हे पुसतो. तुम्हाला कीचा उपयोग सांगितला आणि सांगत सांगत तुम्हाला बॅटरीचा पण उपयोग सांगितला. समजा इथं खूप इलेक्ट्रॉन आहेत, इथे इलेक्ट्रॉन नाही आहेत, म्हणजे हा पॉझिटिव्ह हा निगेटिव्ह. जसं तुम्ही स्विच ऑन करणार इलेक्ट्रॉन असे याच्यात जाणार, इलेक्ट्रॉन आपल्या बरोबर चार्ज कॅरी करतो, म्हणून तो चार्ज यातनं गेला. ठराविक चार्ज एका सेकंदामध्ये जर पास झाला, ठराविक नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स एका सेकंदामध्ये यातून पास झाले की हा पेटणार, म्हणजे याला पाहिजे ती एनर्जी म्हणजे इलेक्ट्रिक करंट मिळाला. याच्यामधनं इलेक्ट्रॉन पास होणार, इथून असे किती इलेक्ट्रॉन गेले? एन इंटू ई. एन इंटू ई बरोबर टोटल चार्ज, कारण इलेक्ट्रॉनच्या वरती चार्ज असतो. एका आवारडीमध्ये 5 लिटर पाणी, 10 आवारड्या म्हणजे 50 लिटर पाणी. एका इलेक्ट्रॉन मध्ये अमुक अमुक चार्ज, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन म्हणजे टोटल चार्ज असो. तर हा चार्ज, याला लागणारा चार्ज एका सेकंदामध्ये एवढे इलेक्ट्रॉन माझ्यातनं जायला पाहिजेत रे बाबा, म्हणजेच तो करंट, विद्युत प्रवाह. आणि तेवढा जर गेला तर हा ऑन झाला, बल्ब ऑन झाला. बल्ब म्हणजे काय लक्षात ठेवा. तुम्हाला पहिल्यांदाच सांगितलं की हा इलेक्ट्रिकल एनर्जीचा सोर्स आहे. जसा सूर्य प्रकाशाचा सोर्स आहे, तसा इलेक्ट्रिकसिटी इलेक्ट्रिक सर्किट मध्ये कुठलाही अप्लायन्स जर ऑन करायचा असेल तर ह्या सोर्सची गरज आहे. म्हणून याला एनर्जी सोर्स ऑफ इलेक्ट्रिक सर्किट म्हणतात आपली भाषा. सोर्स ऑफ इलेक्ट्रिक करंट, सोर्स ऑफ इलेक्ट्रिकल एनर्जी. आता याला लोड का म्हटलं गेलं, किंवा हा बल्ब म्हणजे लोड का, फॅन म्हणजे लोड का, मोटर म्हणजे लोड का? मोटरला चालू करायचं काम कोणाचं आहे? हो, बॅटरीच आहे. ऊर्जा कोणाला द्यायला पाहिजे? का उगच फॅन फिरत राहतो का? इलेक्ट्रिसिटीचं बिलच येणार नाही. म्हणजे इथं जर तुम्ही एखादा बल्ब लावला, फ्रीज लावला, तो चालू करायसाठी उगच घरात फ्रीज आणून ठेवतात का? थंड व्हायला पाहिजे की नाही? त्याला इलेक्ट्रिक सप्लाय द्यायला पाहिजे, बरोबर. मग आता जर समजा इलेक्ट्रिक सप्लाय त्याला जर मिळाला तर तो काम करणार. याचा अर्थ इलेक्ट्रिक सप्लाय मिळाला म्हणजे काय? याला एनर्जी द्यावी लागते, आपली ताकद त्याला द्यावी लागते, म्हणून तो ऑन होतो. म्हणजे याची ताकद खातो की नाही तो? म्हणून त्याला लोड म्हणतात. लोड कोणावरती आहे तो? याच्यावरती आहे. याचं काम आहे त्याला ऑन करायचं. दॅट इज व्हाय इट इज कॉल्ड ऍज लोड. Write down the electric appliances like fan, AC,
refrigerators, bulbs, microwaves, any electric appliances is called load because they need energy which is given by cell and they act as a load for the cell. पालक तुमच्यासाठी कमवतात, तुम्ही शिकता, इनडायरेक्टली तुम्ही त्यांची जबाबदारी आहात. तसाच हा याची जबाबदारी आहे. शो पिसलं म्हणून आपण फ्रीज लावत नाही. ओके, म्हणजे तुम्ही तुमच्या पालकांच्या वरती लोड नाही, जबाबदारी आहात. इथं लोड म्हणू शकतो आपण, नाहीतर म्हणणार सरांनी म्हटलं की तुम्ही तुमच्या पालकावरती लोड आहात असं काही समजू नका बाळांनी. कारण मुलं जेवढी पालकांना प्रिय तेवढे पालक पण मुलांना प्रिय असतात. पालकांची जबाबदारी वेगळी असते. मला एक सांगा, ज्या बैलांना गुरांना शेतकरी प्रेमाने पाळतो त्याच्या पायाला तो नाल मारतो माहितीये का तुम्हाला, खिळे ठोकतो पायात, ते नाल टाकतात, त्यावेळी शेतकऱ्याच्या तोळ्यातनं पाणी येतं पाहिले. माझी धाकटी मुलगी होती, तिला व्हिटॅमिन के चे इंजेक्शन द्यायचे होते, डॉक्टरच्याकडे घेऊन गेलो, अर्धा पाऊण तास मी स्वतः रडत होतो. मुलगी गप्प बसली पण मला नाही बसवलं गेलं, कारण ते ज्यावेळी घुसवतात ना असं व्हिटॅमिन के चे इंजेक्शन बघायला कसतरी होत. सांगायची गोष्ट पालक पालक मुलं तर तसं तुम्ही काही अर्थ समजून घेऊ नका. चांगलं समजण्यासाठी मी असे रेफरन्सेस देतो जेणेकरून बघा तुमच्या बसा. तर ह्याला लोड का म्हणतात बाळांना कळलं ना. लिहा लिहा सगळं इलेक्ट्रिसिटी बद्दल लिहा. आज द अप्लायन्सेस आर कॉल्ड एज लोड बिकॉज दे नीड एनर्जी टू फंक्शन अँड दॅट एनर्जी इज टेकन फ्रॉम द सोर्स ऑफ एनर्जी दॅट इज बॅटरी अँड दॅट इज वाय एव्हरी इलेक्ट्रिक अप्लायन्स इज अ लोड for the source of electricity that is battery. Lihat. Parat samto. The electric appliances called as load because they need energy to run or function. They need energy to function which is given by supplied by काय पण लिहा तुम्हाला जे समजतं ते by the battery connected in the circuit. कळलं लोडचा शब्दशः अर्थ तुम्हाला सांगितलं. आणि हा सूर्य आहे, या सर्किट मधला हा सूर्य आहे, हा त्याला एनर्जी देणार. आता हा जो लोड आहे लिहा, द सिम्बॉल ऑफ द लोड इज आर, इथं म्हणजेच रेझिस्टन्स. लोडला सायन्स मध्ये फिजिक्स मध्ये रेझिस्टन्स या नावानं संबोधलं जात, विद्युत रोधक मराठीसाठी. लिहा रेझिस्टन्स, रेझिस्टन्स लोड. बँकेत 5,000 रुपये मला जमा करायचे होते पण मला जरा लोड आला हो, यावेळी 2,000 रुपये एक्स्ट्रा खर्च करावे लागले. म्हणतो ना आपण खर्च झाला की लोड, लक्षात ठेवा. म्हणजेच दिस जेंटलमन हॅज टू स्पेंड इट्स एनर्जी वाईल मेकिंग दिस पर्टिक्युलर रेझिस्टन्स फंक्शन. फॉर दिस बल्ब फंक्शन करो माय एनर्जी दूंगा. माता हा किती याला एनर्जी देणार आणि ती कशी कॅल्क्युलेट करायची, सर्किट डायग्राम कळाली. फाईन, प्रत्येकाचा शब्दशः तुम्हाला अर्थ सांगितला. हो काय करतो, हा काय करतो, की काय करतो,
आता चौथा आला ॲमीटर. ॲमीटर राईट डाऊन ॲमीटर ए, मी पण लिहू का म्हणजे तुमचं स्पीड बरोबर आहे. मी तुम्हाला देईन मात्र नोट्स नंतर बघतो. सर डबल एम काय लिहू बघा, डबल एम आहे का सिंगल एम आहे का. ॲमीटर मेजर्स इलेक्ट्रिक करंट. किती करंट पास होतो किंवा ह्यातनं किती करंट पास होणार, हा हा मेजर करतो. ॲमीटर मेजर्स इलेक्ट्रिक करंट पासिंग थ्रू ऑर पासिंग ऑर थ्रू द लोड ऑर फ्लोइंग थ्रू फ्लोइंग इन सर्किट. संपूर्ण सर्किटमध्ये तेवढाच करंट फ्लो होतो. कुठंही लावा ॲमीटर तुम्ही, इथं लावा इथं लावा इथं लावा, हा सर्किट मधनं जेवढा करंट जाणार आहे ए सॉरी आय, हा करंट हा मेजर करतो. आणि करंट कशामध्ये मेजर करतात, एम्पियर मध्ये. तर तो असा असतो, पहिला झिरो वरती असतो. जसं तुम्ही करंट चालू कराल, स्विच चालू कराल, हा एक दोन एम्पियर तीन एम्पियर चार एम्पियर किंवा 100 मिली एम्पियर सांगेल. मिली एम्पियर म्हणजे किती ते सगळं नंतर सांगेल. एक मिनिट, बॅटरी बॅटरी व्यवस्थित आहे, रेकॉर्डिंग चालू आहे, छान. तर ॲमीटर मेजर्स इलेक्ट्रिक करंट पासिंग थ्रू द सर्किट फ्लोइंग इन द सर्किट. वाहणे, फ्लोइंग म्हणजे वाहणे. झालं, आता हे पुसतोय मी सगळं. हे बघा घरात असं असतं ना, इकडनं येतं म्हणून तुमचा स्विच दाबला की बल्ब लागतो. हा प्लस हा मायनस धनासारखाच. ते वरती अर्थिंग सोडून द्या, नंतर सांगतो आहे बोलतो. तो एनर्जी ट्रान्सफर शिकतोय आपण इलेक्ट्रिक सर्किट मध्ये, पुसतो मी. ओके एक मिनिट. आता हे तर झालं की हा इलेक्ट्रिक करंट देणार आणि हा इलेक्ट्रिक करंट सर्किट मधून फ्लो होणार, बरोबर आहे. हा इलेक्ट्रिक करंट देणार आणि हा सर्किट मधून असा फ्लो होणार. पण याच्यामध्ये जी कपॅसिटी म्हणजे याच्यामध्ये जे काही आहे त्याला आपण यानं संबोधित करतो. एक सेकंड, हो सॉरी आहे मित्रांनो, ते आता सध्या ते आमच्या बिल्डिंग मध्ये काही करोनाचे पेशंट सापडले, तर ते सगळे लोक इथे येतात आणि आम्हाला सगळे इन्स्ट्रक्शन देतात, मास्क लावा, त्याच्यानंतर घरी बसा, बाहेर पडू नका, हे सारखे घरी येतात. मग ते जाऊन त्यांना अटेंड करावं लागतं, म्हणून मी बाहेर गेलो. तर पुढे, तर हे व्ही जेव्हा असं आय, जेव्हा हा जो व्ही आहे व्होल्टेज करंट पास करतो याच्यात, मग जाताना हा बघा, तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवा, फार मोठ यू हॅव टू लर्न आउट ऑफ इट नाउ, व्हेरी इम्पॉर्टंट. करंट पर्यंत तुम्हाला लक्षात आलं, पुढं काय. हा जेव्हा करंट याच्यामधनं पास होतो त्यावेळी इथून फ्लो झाला, बरोबर. हा करंट इथून फ्लो झाला आय, तो याने मेजर केला. बरोबर, एक मिनिट हा, मला जरा थांबावं लागेल कारण आमच्या घरामध्ये ते चेकिंग करणारे लोक आलेले आहेत. मला जरा थांबावं लागेल, एक दोन मिनिटांनी मी तुम्हाला परत जॉईन करतो.
तर आवाज बंद केला होता म्हणून चालतो. तर आमच्या इथे एक केस सापडली होती. बरे आहेत ते, आता काही प्रॉब्लेम नाही. तर TMCवाले असे येऊन टेम्परेचर वगैरे सगळ्यांचं चेक करतात जातात. तर ते असं मधून जावं लागतं, येतात असं नेहमी. तर त्यासाठी गेलो. ठीक आहे, पुढे लेट अस स्टार्ट द नेक्स्ट. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, यानं काय दिलं? करंट दिलं. बघा फार महत्वाचं आहे, यानं काय दिला? करंट. करंट म्हणजे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स डिवायडेड बाय टाइम. वन सेकंड मध्ये किती इलेक्ट्रॉन दिले एका वेळी, हा जर इथं मी असा कट केला, या टोकात किती पास होत आहेत एका सेकंदामध्ये, दॅट इज नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स एका सेकंदामध्ये, म्हणजेच चार्ज अपॉन एक सेकंड लिहायचा आहे आपल्याला. की करंट, करंट जेव्हा आपण डिफाईन करणार त्यावेळी आपण एक सेकंद दिली, चार्ज पर युनिट टाइम असं म्हणू शकता इज इक्वल टू करंट. आत्तासाठी एक युनिट कुठलं पण टाइम घ्या, चार्ज पर युनिट, चार्ज पर, चार्ज फ्लोइंग पर युनिट टाइम थ्रू द क्रॉस सेक्शन, या वायरच्या तोंडातून किती इलेक्ट्रॉन एका सेकंदामध्ये बाहेर पडतात, दॅट इज करंट. किती इलेक्ट्रॉन बाहेर पडतायत? टोटल इलेक्ट्रॉन, टोटल चार्ज. किती सेकंदामध्ये किती इलेक्ट्रॉन बाहेर पडतात? दॅट इज करंट. परंतु झालं, तर करंट देणार कोण? हा. आता मित्रांनो मला एक सांगा, एका सेकंदामध्ये किती इलेक्ट्रॉन या क्रॉस सेक्शन मधनं बाहेर पडावे त्याच्यावरती करंट अवलंबून आहे. मग किती करंट देऊ शकतो, किती इलेक्ट्रॉन एका सेकंदामध्ये असं पाठवू शकतो क्रॉस सेक्शन मधून, ते कोण डिसाइड करणार? तो हा डिसाइड करतो. आणि ते कशावर अवलंबून असतं? त्या बॅटरीच्या क्षमतेवरती. ती क्षमता काय? होल्ड, व्होल्टेज. त्या क्षमतेला काय म्हणतात? व्होल्टेज. इट इज डिनोटेड बाय व्ही. लिहा, व्होल्टेज व्ही. इट इज नथिंग बट ह्याची क्षमता. तर माझ्याकडे एवढी व्होल्टेज आहे आणि किती करंट तो देऊ शकतो, एका सेकंदामध्ये किती इलेक्ट्रॉन पाठवू शकतो, हे याच्या क्षमतेवरती. मराठीत सांगायचं आणि समजून द्यायचा मोठा प्रयत्न करायला लागलो, थोडस वेगळं सांगू. किती करंट, किती इलेक्ट्रॉन ह्याच्यामधनं तो एका सेकंदात ह्या क्रॉस सेक्शन मधनं पाठवू शकतो, एका सेकंदात किती इलेक्ट्रॉन ह्याच्यामधनं पास करू शकतो, हे ह्याच्यावरती अवलंबून असतं. त्या क्षमतेला म्हणतात व्होल्टेज. इट इज डिनोटेड बाय व्ही. आणि ती जी क्षमता आहे, इट इज गिवन बाय व्ही इज इक्वल टू आय इन टू आर, वेर आर इज दिस रेझिस्टन्स. म्हणजे काय तुम्हाला परत हे लक्षात ठेवा, याची जी क्षमता आहे ती कशी देणार? करंट इंटू आर. काय ते सांगतो तुम्हाला? आता सगळीच्या सगळीच तू ह्याला देत नाही, कारण आपल्या घरात जर तुम्ही पाहिला असाल तर एके ठिकाणी रेझिस्टन्स, समजा दोन रेझिस्टन्स आपण इथे लावले, दोन लोड लावले, सिरीज मध्ये लावले, समजा त्याला सिरीज कनेक्शन म्हणतात. कारण याचं निगेटिव्ह ह्याच्या पॉझिटिव्हला कनेक्टेड. हा पॉझिटिव्ह, जिथे करंट सुरू होतो पॉझिटिव्ह, जिथे एंड होतो तिथे निगेटिव्ह साईन. एक मिनिट बघा, आता असा प्रश्न झाला आहे की पेनाचे शाई पण सगळे संपलेत आणि आता लॉकडाऊन चालू झालं, असा हा प्लस आणि हा निगेटिव्ह. पण हा बॅटरीचा निगेटिव्ह इकडे आहे, हा बॅटरीचा पॉझिटिव्ह इकडे आहे, म्हणून हा पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह रेजिस्टन्सच्या अक्रॉस मी असं लिहिलं. आणि हा पण रेजिस्टन्स आहे, त्याला तुम्ही आर टू म्हणू शकता, आर थ्री ह्याला आर म्हणू शकता. हा पॉझिटिव्ह आणि हा निगेटिव्ह. आता याला, याला पण ताकद द्यायची आणि याला पण ताकद द्यायची, दोघांच्यातनं सेम करंट तर जातोय, विषय संपला. मग याच्यामध्ये जी ताकद, जी क्षमता आहे त्याला आपण व्होल्टेज म्हटलं, तो इथं खर्च करणार की नाही करणार? मग याने इथे किती खर्च केली?
आता तर तू एकटाच आहे म्हणून माझी शारीरिक क्षमता तुला घे, संपला विषय. संपूर्ण क्षमता त्याच्यामध्ये जी काही त्याची कपॅसिटी आहे, जेवढी एनर्जी तू देऊ शकतो तेवढी एनर्जी तो म्हणतो तू एकटा आहेस बाबा घे. पण जेव्हा दोघं येतात त्यावेळी वाटणी होते मित्र, त्यावेळी याच्या क्षमतेची इथं आणि इथं वाटणी होते, डिव्हिजन होते. बघा ना, दोघांना ऑन करायचं आहे ना, दोघांना लागतील ना, दोन भाऊ असले तर दोघांना पण पैसे कपडे घ्यावे लागतात ना, मग दोघांच्यावरती खर्च होतो ना. अशी याच्या क्षमतेचा खर्च इथं आणि इथं होतो. द एनर्जी डिलिव्हर्ड बाय दिस पर्टिक्युलर सेल इज गिव्हन टू दिस रेझिस्टन्स ऑर लोड अँड दिस रेझिस्टन्स ऑल्सो. आता हे तुम्ही लिहू नका. पण जेव्हा तो एकटाच असतो, मला ना एकच मूल आहे त्याच्यावरती सगळा खर्च, तसंच याच्यावरतीच पण तो खर्च सगळा करणार. म्हणजे दिस सेल नाव रेडी टू स्पेंड एंटायर इट्स एनर्जी ऑन दिस रेझिस्टन्स, कारण तो एकटाच आहे, एकुलता एक त्याच्यावरती लोड आहे. एक मिनिट पेन घेतो. So it is V is equal. आता हे नंतर लिहू. आता जेव्हा हा व्होल्टेज ज्याची एनर्जी जी पण त्याची ताकद आहे याच्यामध्ये, जे पण याच्यामध्ये थोडं मराठी बोलताना मी अडकतो बरं का, वॉट एव्हर द कपॅसिटी इट हॅज, वॉट एव्हर द पॉवर इट हॅज, वॉट एव्हर द एनर्जी इट हॅज, इट इज गिव्हिंग टू दिस, कारण तो एकटा आहे आत्मसाठी. मग आता याची एनर्जी आपल्याला मिळाली, मग लगेच कशी काढणार, सगळ्यात पहिल्यांदा इथे असं एक व्होल्ट मीटर लावा. लावा आता हे व्होल्ट मीटर. लावलं तर जेव्हा करंट सर्किट मध्ये पास होणार, आय वाहणार, आर मधनं जाणार, तर ह्याच्या अक्रॉस ही जी एनर्जी आहे ती ह्याच्या अक्रॉस अशी येणार. आता बघा, ही एनर्जी तुम्ही अशी लावली आहे तुम्ही, इथं जरी मोजली काय आणि ह्याच्या अक्रॉस मोजली, आणि इथं जर तुम्ही असं लावलं आणि इथं पण व्होल्ट मीटर असं लावलं, मग अशी तुम्हाला सांगितलं आपला थोडासा वाटा इथं दिला, थोडासा वाटा इथं दिला, म्हणजे हा जर समजा 10 असेल तर हा जर मोठा असेल तर ह्याला 7 दिल, ह्याला 3 दिल, 7 आणि 3 किती 10 झालं मॅच. कळलं? पण आता सध्या काय झालंय, एकटाच आहे विचार ना, म्हणजे हा 10 च्या 10 याला 10 नंबर शब्दशः जोडू नका, समजून घ्यायसाठी तुम्हाला 7 आणि 3 ची डिव्हिजन केली, पण आता हा एकटाच आहे तर याला 10 देणार. सगळं अवेलेबल आता याच्यासाठी. मग ताकद कुणी दिली, यानं दिली. ताकद म्हणजे काय? एनर्जी. ती एनर्जी कशी काढायची ती आता बघूया. सगळ्यात पहिल्यांदा लिहा, मग ह्याचं जे व्होल्टेज व्ही असतं, इट इज गिव्हन, हे जे व्होल्टेज याच्या अक्रॉस तुम्ही मेजर करताय, दॅट व्होल्टेज बी जी एनर्जी याला, जी ह्यानं आपलं व्होल्टेज याला जे दिलं, मी एनर्जी नावाचा शब्द वापरतोय, शब्दशः त्याचा फिजिक्स मध्ये जो अर्थ आहे तो नंतर तुम्हाला कळेल, पण इथून इथे याला एनर्जीच दिली जाते लक्षात ठेव. कारण हा याला व्होल्टेज देणार, कारण ह्याच्यामध्ये व्होल्टेजच्या स्वरूपात आता ह्याच्याकडे जी पण याची काम करण्याची जी क्षमता आहे किंवा याच्यामध्ये जी ज्या पद्धतीची ऊर्जा याच्यामध्ये आहे त्याला व्होल्टेज म्हणतात, आणि तो व्होल्टेज ह्याच्या अक्रॉस तुम्हाला मिळतो, यानं त्याला किती दिलं हे इंडिकेशन दाखवतो. सो आणि ते व्ही कसं दिलं, ह्याचा हा व्ही कसा काढतात, जो ह्याच्या अक्रॉस भेटणार, आय इंटू लोड, आय इंटू रेजिस्टन्स आर. लिहा, द व्होल्टेज व्ही, द व्होल्टेज ड्रॉप. व्होल्टेज ड्रॉप म्हणजे काय? जाताना मध्ये 2 ग्लास पाणी एकाला दिलं, 3 ग्लास एकाला दिलं, ह्याला किती दिलं, दॅट इज ड्रॉप. कळलं? मग हा जाताना ह्याला किती पाणी देतो, म्हणजे आपल्याकडे जे आहे इलेक्ट्रिक एनर्जी त्याच्याकडे जे आहे ती ह्याला किती दिली, तर व्ही दिली. किती दिली काढू आपण, तर ह्याच्या अक्रॉस ह्याचा व्होल्टेज ड्रॉप किती झाला, याच्यामधलं किती इथं झाला, दॅट इज व्ही. सो दॅट व्ही इज गिव्हन बाय आय इंटू आर. पण आता एकटाच आहे तो, लक्षात ठेव, म्हणून इट विल बी एंटायर. व्ही इज इक्वल टू आय इंटू आर, आणि याला व्होल्टेज म्हणतो, सिंपल व्होल्ट.
हे झालं एकंदरीत सर्किट मध्ये कसं मोजायचं. मग तुम्हाला जर कोणी सांगितलं समजा रेजिस्टन्स आर दिला, आता असं तुम्हाला कोणी सर्किट दिलं आर आणि हा बॅटरी व्होल्ट व्ही आणि हा आय, व्ही इज इक्वल टू आय इन टू आर, संपला विषय. मग करंट किती फ्लो झाला म्हटला, हा व्ही दिला आणि आर दिला तर तुम्ही करंट काढू शकता, आय इज इक्वल टू व्ही अपॉन आर, संपला विषय. मग तुम्हाला समजा व्होल्टेज देतील आणि करंट देतील, आर काढा म्हणतील, तर व्ही अपॉन आय इज इक्वल टू आर, असं पण तुम्ही काढू शकता. ठीक आहे, गुड. आता हे पुसतो, बिकॉज आपल्याला एनर्जी ट्रान्सफर शिकायचं आहे. आता तुम्हाला बेसिक सगळं मी इलेक्ट्रिसिटी बद्दल सांगितलं, रेजिस्टन्स म्हणजे लोड म्हणजे काय, करंट म्हणजे काय हे सांगितलं, व्होल्टेज म्हणजे काय ते सांगितलं तुम्हाला. कारण लक्षात ठेवा मित्रांनो, करंट जेवढा पाहिजे, आता हा जर रेजिस्टन्स असेल, समजा रेजिस्टन्स, अच्छा हा रेजिस्टन्स युनिट लिहा, त्याला ओहम म्हणतात. काय म्हणतात? ओहम. द युनिट ऑफ रेजिस्टन्स हे लास्ट इयर तुम्हाला झालेलं आहे, पण तरी पण सांगतो मी, युनिट ऑफ रेजिस्टन्स इज ओहम. इज ओहम. बरोबर. आता तुम्हाला समजा व्ही दिलं, आय दिलं, आर काढू शकता तुम्ही. व्ही अपॉन आय इज इक्वल टू आर, आय इन टू आर इज इक्वल टू ह्याची कॅपॅसिटी किती आहे, तुम्हाला व्होल्टेज किती आहे त्याचं कळलं. आता आपण किती याला एनर्जी दिली जेणेकरून तो आपलं काम चालू केला, ज्यानं त्याला किती एनर्जी दिली ते आता आपण कॅल्क्युलेट करू. आता पुस्तकाचा सिक्वेन्स, आता समजा त्यांनी आता काही काही प्रश्न छोटे छोटे विचारले. हे जे सर्किट होतं आपलं, आता मी सर्किट कसं पण काढू शकतो, असंच काढलं का तसंच काढलं का असं काही नाहीये. इथं अमीटर, हा करंट, आणि मी इथं की ठेवली आणि मी ह्याच्या अक्रॉस पोटेन्शियल व्होल्ट मीटर लावलाय, जो ह्याच्या अक्रॉस याच्या मधला किती हित भाग ड्रॉप झाला तो दाखवेल. एका बाल्डीतनं 5 लिटर पाणी घेऊन गेलं, मध्येच एकाला 2 लिटर दिलं, तर ते 2 लिटर दिलं का 5 लिटर सगळं दिलं ते हे सांगेल. म्हणजे ह्या बादलीमध्ये किंवा ह्या सेलमध्ये जी पॉवर आहे किंवा ह्याच्यामध्ये जी एनर्जी आहे ती ह्यानं, आता त्याला एनर्जीच म्हणू शकतो तुम्हाला सांगताना, किंवा जे व्होल्टेज आहे त्यातला किती व्होल्टेज ड्रॉप इथं दिलं ते तो सांगेल. एव्हरीथिंग इज एनर्जी. इफ द सर्किट द रेजिस्टर्स इज रिप्लेस्ड बाय मोटर इन व्हिच फॉर्म विल द एनर्जी गिवन बाय द सेल विल गेट ट्रान्सफॉर्म इनटू. आता समजा त्यांनी प्रश्न विचारला, हा जो रेजिस्टर आहे इथं जर मी मोटर लावली, ह्याचा सिम्बॉल असा असतो मोटरचा, मोटर म्हणजे फॅन इज अ मोटर, तर ते काय म्हणतात की इन विच फॉर्म विल द एनर्जी गिवन बाय द सेल गेट ट्रान्सफॉर्म इन टू. म्हणजे सेल जो एनर्जी देतो, बिकॉज इट इज अ एनर्जी सोर्स, हा सूर्य आहे सर्किटचा, हा एनर्जी याला देतो, तर ती एनर्जी कशामध्ये रूपांतरित होईल मोटर लावला तर. मोटर फिरते आणि जेव्हा इलेक्ट्रिकल एनर्जीचा वापर फॅन फिरवण्यासाठी, मोटर फिरवण्यासाठी, कुठलीही गोष्ट आहे त्याच्यामध्ये स्थलांतरित किंवा मोशन निर्माण होते, स्थलांतरित मोशन, मोशन त्याच्यामध्ये निर्माण होते, इथे इलेक्ट्रिकल एनर्जीनं तुम्ही मोशन निर्माण केली, यू हॅव डेव्हलप्ड अ मोशन इन टू इलेक्ट्रिक अप्लायन्स दॅट इज मोटर. It starts moving. It's a motion. So, in that case, असं म्हटलं जातं
की इलेक्ट्रिकल एनर्जी विचारती लिहून एनर्जी इज कन्वर्टेड टू मेकॅनिकल एनर्जी. मेकॅनिकल म्हणजे आपला गॅरेजवाला नव्हे, त्याला मेकॅनिक मेकॅनिकल मेकॅनिकल त्याला म्हणतात, मेकॅनिक म्हणतात त्याला, कारण तो असे काहीतरी काम करतो गाड्यांचे, म्हणून त्याला मेकॅनिक, कार मेकॅनिक. ओके, बाईक मेकॅनिक म्हणजे मोटर मध्ये काय होतं, इलेक्ट्रिक सप्लाय दिला की मोटर फिरायला लागते, म्हणजे इलेक्ट्रिकल एनर्जी जो हा सेल देतो त्याचा वापर मोटर फिरवण्यासाठी करते ह्या फॅनला वगैरे, म्हणून इलेक्ट्रिकल एनर्जी इज कन्वर्टेड टू मेकॅनिकल एनर्जी. तसंच जर बल्ब लावला, बल्ब काय करतो, लाईट देतो, प्रकाश देतो, म्हणजे इलेक्ट्रिकल एनर्जी इज कन्वर्टेड टू लाईट एनर्जी. लक्षात ठेव. ओके, हा एक छोटासा पार्ट पुस्तकात सांगितला होता म्हणून तुम्हाला मी एक्सप्लेन केलं. पुस्तकातले कुठलेही पार्ट छोटे मोठे सुटले नाही पाहिजे, कारण ते हे विचारतात, एक दोन मार्कने येऊ शकतात. टेल अस द कन्वर्जन ऑफ इलेक्ट्रिकल इन टू मेकॅनिकल एनर्जी, त्यानंतर तुम्हाला असं म्हणतील मायक्रोवेव्ह ओव्हन किंवा ए सी. मायक्रोवेव्ह ओव्हन, फॉर एक्झाम्पल, मायक्रोवेव्ह ओव्हन मध्ये हीट निर्माण होते, सो इलेक्ट्रिकल एनर्जी इज कन्वर्टेड टू हीट एनर्जी, असं लक्षात ठेवा. ओके फाईन, हे झालं. आता पुढं बर, ठीक आहे. आता असं कुठला डिवाइस इलेक्ट्रिक अप्लायन्स जर सर्किट मध्ये लावला तर त्याला चालू करायसाठी सगळ्यात पहिल्यांदा जे लागतं ती एनर्जी, लक्षात ठेवा. कारण आणि जर तुम्हाला पुढे, कारण त्यांनी डायरेक्ट इलेक्ट्रिकल पॉवरचा पुस्तकामध्ये वापर केलाय, म्हणून मला जरा तुम्हाला पहिलं सगळं सांगायला पाहिजे. एनर्जी आणि पॉवर मधला फरक लिहा पहिल्यांदा, लक्षात ठेवा. एनर्जी आणि पॉवर असं लिहा पहिला, म्हणजे तुम्हाला कॅल्क्युलेट करताना किंवा शिकताना मजा येईल. एनर्जी आणि पॉवर. आता मला सांगा एनर्जी आणि पॉवरचा फरक काय, तुम्हाला अजूनपर्यंत ते कळणार नाही. तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये या दोघांचं डिफरन्स तुम्हाला करता येणार नाही सोप्या पद्धतीने, पण तुम्हाला इलेक्ट्रिकच्या माध्यमातून, पण जीवनातलंच एक एक्झाम्पल सांगून तुम्हाला करतो. आता समजा तिथं मोहन आणि सोहन दोघे उभे आहेत. मोहन इथून इथपर्यंत त्याला म्हटलं 1 किलोमीटर पळ, सोहनला म्हटलं तू पण 1 किलोमीटर पळ. दोघांनी हे डिस्टन्स पूर्ण केलं 1-1 किलोमीटर, पण मोहनला आणि सोहनला लागणारा वेळ वेगळा होता, याला लागले 10 मिनिट येऊ आपण 10 मिनिट येऊ, आणि याला लागले 15 मिनिट. म्हणजे एनर्जी तर दोघांनी समसमान इन्व्हेस्ट केली, स्पेंड केली, कारण 1 किलोमीटर चालायला कुठलंही काम, 5 किलोचा जर वजन 1 मीटर वरती उचलायचं असेल तर जेवढं काम जेवढं लागतील जेवढं काम होत तेवढंच काम मोहनच्या ठिकाणी सोहन जरी आला आणि त्यानं 5 किलोचा दगड 1 मीटरच्या वरती उचलला, जेवढं काम सोहननं केलं तेवढंच काम केलं, जेवढी एनर्जी सोहनची जाणार तेवढीच एनर्जी मोहनची पण जाणार. 5 किलोचा दगड 1 किलोमीटर वर उचलायसाठी, 1 मीटर नाही 1 किलोमीटर नाही 1 मीटर वर उचलायसाठी जेवढी एनर्जी मोहनला लागते तेवढीच एनर्जी सोहनला लागते, पण मोहननं पटकन उचलला, सोहनला वेळ लागला. म्हणजे काम तर दोघांनी केलं, पण रेट ऑफ डुईंग वर्क, कोण किती लवकर करतं त्याला रेट म्हणतात, रेट ऑफ डुईंग वर्क म्हणतात, दॅट इज कॉल्ड एज पॉवर. हा किती लवकर गेला म्हणजे याची पॉवर जास्त, हा वेळाने गेला पॉवर कमी. दोघांनी एनर्जी समसमान स्पेंड केली, पण
हा पटकन गेला हा वेळेने गेला म्हणजे कपॅसिटी टू डू द वर्क रेट कपॅसिटी टू डू द वर्क पण नाही इट इज देअर कपॅसिटी टू डू द वर्क दोघांच्या मध्ये पण कपॅसिटी काम करायची आहे पण रेट ऑफ डुईंग वर्क इज डिफरंट बरोबर की म्हणजे काय मित्रांनो पॉवरचा अर्थ एनर्जी पर युनिट टाइम ज्यानं एनर्जी तेवढीच स्पेंड केली पण 10 मिनिटात केली तेवढीच एनर्जी स्पेंड करायला याला 15 मिनिटं लागली ह्याच्या पॉवर कळलं की नाही आता म्हणजे तुम्हाला पॉवर आणि एनर्जीचा फरक कळला राईट डाऊन एकदा हे सगळं तुम्हाला सांगितलं बेसिक कि मग पुढचे धडधड धडधड सगळं होऊन जात लिहा आपल्याला एका 7 दिवसांमध्ये 14 दिवसांमध्ये एक मॅथ्स आणि सायन्स आपला झाला म्हणजे आपण पार्ट 1 आणि मॅथ्स संपूर्ण संपवू शकतो चांगलं मॅथ्स लवकर संपेल कारण नंतर जरा प्रॅक्टिसेस खूप आहे कन्सेप्ट कमी आहे तर कळला राईट डाऊन पॉवर व्हॉट इज पॉवर पहिल्या एनर्जी लिहा एनर्जी एनर्जी इज कपॅसिटी टू डू द वर्क लक्षात टू डू वर्क म्हणजे काय मोहन आणि सोहन दोघ पण 1 किलोमीटर जाऊ शकले म्हणजे दोघांच्या मध्ये तेवढी एनर्जी होती दॅट इज कपॅसिटी होती 1 किलोमीटर जाणं म्हणजे काम होतं आपल्याला डी एनर्जेटिक वाटतं की नाही मित्रांनो म्हणजे आपण काम करतो म्हणून आपली एनर्जी स्पेंड होते लक्षात ठेवा तर एनर्जी इज कपॅसिटी टू डू द वर्क काम करण्याची क्षमता आहे की नाही मोहन आणि सोहन मध्ये दोघांच्या मध्ये आहे दॅट इज एनर्जी पॉवर पॉवर म्हणजे काय रेट ऑफ डुईंग वर्क लिहा पहिला लिहा मग सांग रेट ऑफ डुईंग वर्क कपॅसिटी ऑफ डुईंग वर्क डिवाइडेड बाय रेट ऑफ डुईंग वर्क सिंपल काम करण्याची क्षमता आहे का आहे किती वेळात केलं ते पॉवर म्हणून पी इज गिवन बाय एनर्जी इज अपॉन टी लिहा आय थिंक आय एम क्लिअर अँड द कन्सेप्ट इज डिलिव्हर टू यू असं मला मी ग्रहित करतो एनर्जी किती टाइमात तुम्ही स्पेंड करू शकता किती लवकर करू शकता तेवढी जास्त पॉवर 1 किलोमीटर तुम्ही दोघं मोहन आणि सोहन पळाले मोहन लवकर पळाला सेम एनर्जी मोहनने पण स्पेंड केली एनर्जी आणि सेम सोहनला पण करावी लागली कारण वर्क सेम आहे जेवढं वर्क तेवढीच एनर्जी लागते बरोबर केली पण किती वेळात केली त्याला महत्व आहे कमी वेळात जास्त काम केलं मोहनन मोहनकडे पॉवर आहे वडा तुम्ही बघा की आता एक 50 किलोची बॅग ठेवा माझ्यासारखा असा बॉडी बिल्डर पटकन आपलं असं घेऊन जाऊ पण तेच जर आमच्या एखाद्या 8वी 9वीच्या मुलाला सांगितलं ओढत 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 घेऊन जातो तो जाणार 1 किलोमीटर घेऊन पण त्याला वेळ जास्त लागणार कारण त्याची पॉवर सो पॉवर इज रेट ऑफ डुईंग वर्क इज पॉवर किती वेळात तुम्ही ते काम करू शकता काम म्हणजेच एनर्जी कपॅसिटी टू डू वर्क इज अ एनर्जी लक्षात हे पण लक्षात म्हणून एनर्जी आणि वर्कचं युनिट सेम असत आणि कपॅसिटी टू डू वर्क इज अ एनर्जी क्षमता आणि क्षमता कपॅसिटी लेट अस नॉट यूज मराठी वर्ड कन्फ्युज होईल तुम्हाला एनर्जी इज कपॅसिटी टू डू द वर्क आणि पॉवर इज रेट ऑफ डुईंग वर्क तुम्हाला कळलं असेल आता सो पी आता याचं युनिट काय असणार आहे पॉवरचं सिम्पल एनर्जीचं युनिट काय जूल जे टाइम सेक म्हणजे पॉवरचं युनिट राईट डाऊन पॉवर युनिट ऑर युनिट ऑफ पॉवर इज जूल पर सेकंड त्याचं युनिट आणखी वेगळं आहे पण हे बेसिक लक्षात जूल पर सेकंड झालं आता आपण डेरिवेशन करायचं आणि थांबायचं किती वेळ झालं बघूया 1 वाजता
दुसरा कार्यक्रम आहे आपल्या चॅनलला, हो आता आपल्याला थांबावं लागेल. तर तुम्हाला इथपर्यंत सगळं कळलं असेल की युनिट ऑफ वर्क इज जूल पर सेकंड, एनर्जी म्हणजे काय, पॉवर म्हणजे काय, व्होल्टेज म्हणजे काय, करंट म्हणजे काय, रेझिस्टन्स म्हणजे काय, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला आता माहीत झाल्या. त्याचे युनिट्स काय काय आहेत ते असा एक चार्ट बनवा, त्याच्यावरती लिहा करंट, एम्पियर, सिम्बॉल, युनिट, व्होल्टेज, व्होल्ट, सिम्बॉल, व्होल्टेज, व्ही, युनिट जे असेल ते, एनर्जी त्याचा सिम्बॉल, त्याची ई सिम्बॉल ई लिहितात, त्याच्यानंतर एनर्जी कशी कॅल्क्युलेट करतात, ज्यूल मध्ये करतात, ते असं लिहा. सो दॅट इज हाऊ यू हॅव टू राईट डाऊन. ओके, आज तुम्हाला हे शिकवले, उद्यापासून उद्या डेरिवेशन चालू करायचं आणि नंतर मग सगळे ऍप्लिकेशन वगैरे पटकन होऊन जाईल. बाय फॉर, थँक्यू.